आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापूरच्या गुजरीत मुंबईच्या सोने व्यापाराला लुटले, मारहाण करून 35 लाखांचे दागदागिने लंपास. कोल्हापूर येथील गुजरी येथे मुंबईच्या एका सोनाराला मारहाण करून अज्ञात चोरट्याने सुमारे 35 लाखांचा ऐवज लंपास केला आहे. मुंबईच्या बोरिवली येथील सोने व्यावसायिक कांतीलाल जसवंतराज मेहता हे व्यापारानिमित्त मुंबईहून ट्रॅव्हल्सने कोल्हापूरच्या गुजरी येथे आले. व्यापाऱ्यांना सोन्याचा माल देण्यासाठी स्टँडवरून रिक्षाने गुजरी येथे जैन मंदिर येथे येऊन मुरुधर भवनाकडे पायी चालत चालले होते. या दरम्यान 4 अनोळखी इसमाने त्यांना अडवून बांबूच्या काठीने मारहाण केली आणि त्यांच्या हातातील सोन्याचे दागिने असलेली बॅग जबरीचे हिसकावून पोबारा केला. बॅगेत सोन्याच्या बांगड्या, नेकलेस, कानातील बाळी, हार असा एकूण 33,58,206 रुपयांचे दागिने होते. हे जबरी मारहाण करून जबरदस्तीने हिसकावून पळवून नेल्याची फिर्याद कांतीलाल मेहता यांनी पोलिसात दिली आहे. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक AV गुजर करत आहेत. महानकर न्यूज साठी कोल्हापूरहून बरकत पन्हाळकर.